आयतारा पणजे आजाद मैदानार 71वो गोय क्रांती दीस राज्य पांवड्यार मनयलो. सगळ्यांक स्वातंत्र्य आसा, मात कायदो हातांत घेवपाचे स्वातंत्र्य कोणाक ना म्हण मुखेलमंत्री मनोहर पर्रीकरान स्पश्ट केला. तशेंच सामान्य किमान कार्यावळ ह्या दिसा निमतान सरकारान जाहीर केल्या. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. आमी जेन्ना इतिहासा कडेन पळयता तेन्ना आमी आमकां जेंच्यांनी स्वातंत्र्य मेळून दिलें स्वताचे जिवनाचे बलिदान दिवन तांच्या बद्दल याद दवरूंक जाय. पण तांच्या ह्या सगळ्या लढ्यांच्या आमी आयच्या जगाक लागणाऱ्यो काही गजाली तकलेन घे जाल्यार खऱ्या अर्थान क्रांती दिनाचो सेलिब्रेशनाक अर्थ उरतलो अशें म्हाका दिसता. हांव गेले काही दीस विच पळयता पेपर, तरेतरेच्यो बातम्यो येता. ह्या देशान स्वातंत्र्य येयल्या कायद्याच्या पॅरामिटरान रावून कोणाचो इन्सल्ट न करता, कोणाकूय एब्यूज न करता भाशण स्वातंत्र्य घटनेच्या 19व्या कलमान आमकां दिल्ल्या. म्हाका दिसता हे भाशण स्वातंत्र्य कोणूच थारावंक शकना, पण कायदो हातान घेवपाचे स्वातंत्र्य मात्र कोणाकूच मेळचे ना. हे सरकार कायद्याक घेवन वतले, कायद्यान जे कितें आसा ते कोणाकूय करपाक काही एक प्रॉब्लेम ना. पण कायद्या भायली खंयचीय गजाल कोण करपाक प्रयत्न करीत जाल्यार हे सरकार ताचेर कारवाई करपाक मातूय भियोवचे ना. सरकार कितें तरी बऱ्यो गजाली करपाक लागले की प्रत्येक जाग्यार एक सेक्शन आसा जे सेक्शन सातत्यान कन्फ्युजन करून लोकांच्या मना भितर क्लटर निर्माण करप, म्हणजे कोयर निर्माण करप, विचाराचो कोयर निर्माण करप आणि विचाराची क्लॅरिटी डिस्टर्ब करप हो काही लोकांचा हेतू असतो. म्हणून आयज आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम सुद्धा या क्रांती दिना येसात जाहीर केला. ताज्यो कॉपी वर्तमानपत्रात दनपारपर्यंत मेळटले. कसल्याच प्रकारची शांतता न बिघडता आपले आयुष्य जगपाची गोयकारांक संधी, बऱ्या क्वॉलिटीचे आयुष्य जगपाची गोयकारांक संधी मेळची असो ह्या कॉमन मिनिमम प्रोग्रामाचो आमचो हेतू आसा. हर क्रांती मे एक शांती छुपी हुई होती. क्रांती का मतलब ही है शांती लाना. तो जो क्रांती की शुरुआत हुई इतने वर्षों में स्वतंत्र होने के बाद गोवा बहुत कुछ अपनी पहचान देश के नक्शे पर करवा चुका है और बहुत कुछ कराने के लिए आगे बढ़ रहा है. तो सरकार के साथ साथ हम क्या करें. और जैसा कि आपने कहा कि स्वच्छता का मतलब केवल रोड साफ हो, स्कूल के भवन साफ हो, वह मतलब नहीं है. स्वच्छता तो तन और मन की स्वच्छता होनी चाहिए, बुद्धि की स्वच्छता होनी चाहिए. और बुद्धि और मन यदि स्वस्थ है तो शांति आती है, जिस शांति के लिए लोहिया ने क्रांति की थी.